सांगलीत चक्क आपल्या नेत्यासाठी दोन मित्रांनी एक लाख रुपयांची पैस लावली आहे आजपर्यंत आपण पाच ते दहा हजाराची पैज लावलेली पाहिली असेल मात्र सांगलीत चक्क एक लाख रुपयांची पैज लावली ही पैज आपलाच नेता जिंकून येणार यावरून लागली आहे आता या पैजेची सांगली आणि मिरजेत जोरदार चर्चा होती लोकसभेची निवडणूक नुकतीच सांगलीमध्ये पार पडली या निवडणुकीमध्ये तिहेरी लढत पहावयास मिळाली तर विद्यमान खासदार संजय पाटील आणि काँग्रेस आघाडीचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यात चुरस आहे मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे अनेकजण जण तर्कवितर्क लावत आहेत कोणी म्हणत विशाल पाटील येणार तर कोणी म्हणत संजय पाटील येणार अशी चर्चा जोरदार सांगली जिल्ह्यात होत आहे पण विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क एक लाखाची पैजच लावली मिरजेच्या मार्केट कमिटीमध्ये राजाराम कोरे हे भाजपचे कार्यकर्ते तर रणजित देसाई हे काँग्रेसचे कार्यकर्ते दोघे जण बसले होते हे दोघेही मित्र आहेत पण दोघांचे नेते वेगळे वेगळे आहेत दोघे जण आपलाच नेता निवडून ने येईल अशी टीका टिप्पणी करू लागले आणि अंत्यता दोघांनी पैज लावायचं ठरवलं काही पत्रकार आणि ज्येष्ठ लोकांच्या समोर तब्बल एक लाखाची पैस लावली आणि तशी रोटरी ही केली आणि चेक ही दोघांनी जमा केले काल चर्चा चालू होती की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल तर या बेसवर आमची चर्चा चालू असताना मी ठामपणाने मत मांडले की आदरणीय संजय काका पाटील खासदार आमचे तेच निवडून येतील आणि रणजित देसाई यांचं मत होते की विशालदादा पाटील निवडून येतील तर मग आमच्या मध्ये पैस ठरली एक लाख रुपयेची पैस लावायचं ठरलं तर या पैजेसाठी मग काही लोकांना आम्ही म्हणजे साक्षीदार म्हणून याच्यामध्ये घ्यायचं ठरलं मग इथले पत्रकार लोकमतचे त्याचबरोबर तरुणभारचे पत्रकार आणि मग काही ज्येष्ठ नाग म्हणजे प्रतिष्ठित लोकं यांना घेऊन आम्ही काल एक ॲग्रीमेंट केलं आणि त्याची नोटरी केली आणि त्या नोटरीच्या आधारे एक लाख रुपयेची पैसे आमची ठरली तेवीस तारखेला जे कोणी विजय होतील त्याला ते एक लाख रुपये त्यांनी आहेत अशा पद्धतीचं आमचं काल अग्रिमेंट झालं आहे संजय काका पाटील निवडून येतील या बेसवर मी पैसे लावलेले आहे की काका निवडून येतील या बेसवर एक लाख रुपये लावलेत आणि रणजित देसाई यांनी विशालदादा पाटील निवडून येतील या बेसवर पैसे आमचे लागलेले आहे माझं नाव रणजित लालासाहेब देसाई मी शिपूर तालुका मिरज येथला कार्यकर्ता आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे गेली पंधरा वर्ष झालं काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मिरज तालुक्यात काम करतोय आणि काल आम्ही चर्चा करत मिरज मार्केट कमिटी येथे बसलो होतो बी जे पीचे नेते साहेबराव जगताप भारत कुंडे आणि राजू कोरे यांच्याबरोबर चर्चा करत असताना तिने बी जे पीच्या कार्यकर्त्याचा विजयाचा दावा केला व मी विशालदाच्या विजयाचा दावा केला ही चर्चा घडत असताना की दोघांचेही दावा हे होते प्रबळ होते त्यामुळं आमच्या दोघांचेही पैज लावायचं ठरलं आणि एक लाख रुपयेची पैज पाईज त्या ठिकाणी लागली ह्या पैजेच्या संदर्भातले ॲग्रीमेंट नोटरी केलं व दोघांचेही चेक लोकमत प्रतिनिधी सदानंद आऊंदे यांच्याकडे देण्यात आले आणि ज्या दिवशी निकाल लागल त्या दिवशी विशालदादा पाटील जर निवडून आले तर दोन्ही राजू कोरेंचा चेक आणि माझा चेक माझ्याकडे देण्यात येईल आणि जर संजय काका पाटील निवडून आले तर माझा आणि राजू कोरेंचा चेक हे राजू कोरेंच्याकडे सुपूर्द करण्याचं ठरलं दोघ मित्र राजू कोरे हे माझे जवळचे मित्र आहेत परंतु ते बी जे पीचं काम करतात मी काँग्रेसचं करतो त्यामुळं वारंवार आमची चर्चा होत होती आणि त्या चर्चेतनं ही पैज लागलेली आहे मी तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे माझे संपूर्ण सांगली लोकसभा मतदारसंघात संबंध आहेत जत उमदीपासून किर्लोस्करवाडीपर्यंत किर्लोस्करवाडीपासून म्हैसाळपर्यंत मी सगळ्या ठिकाणी चौकशी केली फक्त बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा केली नाही तर सामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबर कडून माहिती घेतली आणि त्या माहिती आधारे मी पैसे लावलेले येत्या तेवीस तारखेला निकाल लागल्यावर कोण निवडून येईल त्यानंतर चोवीस तारखेला या पैजेची रक्कम त्याला मिळणार आहे मात्र या दोघांच्या पैजेची चर्चा मिरज तालुक्यात होत आहे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज